डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722. राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांची निर्घृण हत्या झाल्यामुळं राहुरीच्या वकील संघाकडून एक दिवस काम बंद करत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला गेला. वकील दाम्पत्य राजाराम आणि मनीषा आढाव यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी निषेध करत राहुरी वकील संघटनेच्या वतीनं एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं गेलं, तर न्यायालयापासून ते तहसीलपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. सर्व वकील बांधवांनी काळ्या फिती लावून एक दिवस काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केलाय. तर हा न्यायालयापासून निघालेला मोर्चा शहरातील नवीपेठ, शनी मंदिर, स्टेशन रोड मार्गे राहुरीच्या तहसीलवर पोहोचला. या ठिकाणी निषेध सभा झाली. राहुरी बार असोसिएशन, श्रीरामपूर बार असोसिएशन, नेवासा बार असोसिएशन, राहता बार असोसिएशन, अहमदनगर बार असोसिएशन यांनी देखील या मोर्चात सहभाग घेतलाय आणि या निर्घृण हत्याकांडाचा जाहीर निषेध केलाय. यातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील या हत्याकांडाचा निषेध करत राजकीय लोकांनी गुन्हेगारांना आश्रय देऊ नये असं आवाहन केलंय. आज आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग इथं आहात. या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत ढासळलेली आहे. गेल्या विशेषतः 1-2 वर्षापासून मी बघतो अत्यंत. खरं मी बऱ्याचदा कित्येक विषय असतात ते आता इथं जास्त चर्चा करणार नाही, परंतु माझं एक या ठिकाणी मत आहे की आमच्यासारख्या देखील लोकांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊ नये. खरं इथं आपण आता माझं असं मत झालंय की आज इथं हे जे गुन्हेगार इथं आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय ते सराईत गुन्हेगार आहे. याच्या अगोदरही अशाच कलमातल्या गुन्ह्यामधनं काही ठिकाणी निर्दोष सुटले असावात, काही ठिकाणी गुन्हे अजून चालू आहेत. परंतु एखादा गुन्हेगार एवढे गुन्हे करून पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस निर्माण होतं याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील कुठंतरी अपयश. माझ्यासह आम्ही लेजिस्लेटिव्ह, समोर बसलेलं एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही ज्युडिशियरी आहात, आपण लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहोत. पण आपल्या सर्वांचं, मला तुमचं जरी थोडं नसेल पण आम्ही दोघं लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह, कारण आमच्यासारखे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसणारे राजकीय लोक आम्ही जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालणं थांबत नाही, एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आमचीच लोक आहेत, पण या गुन्हेगारांना जोपर्यंत राजाश्रय मिळणं थांबत नाही तोपर्यंत खरं खूप काही आशा करण्यामध्ये पॉईंट नाही असं माझं मत आहे. खरं आपण, माझा पक्ष कोणता आहे, माझी जात कोणती आहे, माझा धर्म कोणता आहे, या गोष्टींना प्रतिष्ठा देण्यापेक्षा या देशाचं संविधान काय आहे याला खरं जोपर्यंत प्रतिष्ठा मिळत नाही आणि कायदा सर्वांच्या वरती आहे, कायद्याचा आदर मी माझ्या पक्षापेक्षा, माझ्या जातीपेक्षा, माझ्या धर्मापेक्षा, या देशाचा कायदा याला जोपर्यंत मी त्या ठिकाणी प्रतिष्ठा देत नाही तोपर्यंत माझ्या मते ही परिस्थिती सुधारणे असं माझं मत आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी. सीआयडी मार्फत चौकशी व्हावी, तसेच या आरोपींची नार्को टेस्ट. इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिक मध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेजसमोर, घुलेवाडी संगमनेर. संपर्क 9545-5358-57.